हाय फ्रेंड्स आज आपण अळंबीची भाजी बनवणार आहोत अळंबी म्हणजे गावरान मशरूम तर ही भाजी इथे मी स्वच्छ करून घेतलेली आहे तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी दोन चिरलेले कांदे घालून घेते कांदा मी व्यवस्थित परतून घेते आणि थोडासा ठेचलेला लसूणसुद्धा आपण यामध्ये घालायचा आहे आणि कांदा थोडासा लाल होईस्तवर आपण परतून घ्यायचा आहे ही भाजी आपली झटपट पाच मिनिटात तयार होते तर आता कांदा मी लाल करून घेते तर आता आपला कांदा छान असा लाल झालेला आहे आता याच्यामध्ये मी आवडीनुसार लाल तिखट घालून घेणार आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचा आहे आणि हे एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण ही स्वच्छ केलेली भाजी आहे ती सर्व घालून एकदा परतून घ्यायचं आहे म्हणजे ही भाजी आहे ती या मसाल्याबरोबर छान अशी मिळून येईल भाजी परतल्यावर आपण याच्यावर झाकण ठेवून फक्त पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटात आपली भाजी रेडी होते तर आता याच्यावर मी झाकण ठेवते आणि पाच मिनटं वाफ येऊन देते पाच मिनटानंतर झाकण ओपन करून घ्यायचं आहे आपली भाजी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे दिसायला जरी साधी असली तरी चवीला खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद